मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष या महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर शाळेमध्ये रविवारी प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीरंग बारणे यांनी सांगितले की देशाच्या हितासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असून देशाच्या एकात्मतेचा तसेच विकासासाठी आपण मतदान करावे असे आवाहन मतदारांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, रिपाई आणि मित्रपक्षांच्या वतीनं जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, बबनदादा पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं की महायुतीचा उमेदवार म्हणून काम करीत असताना गेली 5 वर्षे संपूर्ण परिसरात जनतेशी एकरूप होऊन काम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लोकशाही वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं, तसंच भ्रष्टाचार रोखला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी देऊन भाजप, शिवसेना, महायुतीच्या उमेदवाराला विजय करा असं आवाहन केलं. ज्या पक्षाचे या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कोणतीही पत नाही, कोणतीही ताकद नाही, जनाधार नाही, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा करतोय. अनेकांना फोन करतोय, कधी देखील कोणत्या कार्यकर्त्याला पाहिलं नाही, कार्यकर्ता आठवला नाही आणि ज्यांच्याकडे कधी गेले नाही अशांच्या दारामध्ये जातात, अशांना फोन करतात आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. केवळ आणि प्रयत्न या निवडणुकीमध्ये त्या परिवाराचा दिसतोय. संपूर्ण परिवार आता रस्त्यावरती येऊन मताचा जोगवा मागण्याचं काम करतात. परंतु 29 एप्रिलला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना या देशातील जनता मताच्या द्वारे पुन्हा पंतप्रधान करणार. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आघाडीचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं. या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना गेली 5 वर्ष जनतेशी एकरूप होऊन काम केलेले, लोकसभेमध्ये देखील तुमचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राची मान उंचावलेली आणि चांगलं काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा, 25 वर्ष राजकारणामध्ये असून देखील डोक्यामध्ये कधी देखील राजकारण घुसून दिलं नाही, राजकारणाची हवा कधी डोक्यामध्ये घुसून दिलेला आहे. आणि म्हणून मी आवर्जून सांगतो, गेल्या अनेक सभेमध्ये सांगितलं, माझ्या परिवारातला कुणी देखील राज्यामध्ये मंत्री नव्हता, आमदार नव्हता, मुख्यमंत्री नव्हता, राज्याचा मंत्री नव्हता, कुणी खासदार नव्हता, परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवसेना पक्षप्रमुख यांनी उमेदवारी दिली लोकसभेची 2014ला आणि देशाच्या संसदेमध्ये पाठवला. 2019ला पुन्हा संधी दिली आणि पुन्हा काम करण्याची संधी दिल्यानंतर माझी कळकळीचे हात जोडून या विभागातील सर्व मतदाराला, कार्यकर्त्याला विनंती राहील की आपण प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहा. तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना केलं. त्या रायगडमध्ये अनंत गीतेंच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला उमेदवार मिळाला. त्या ठिकाणी सुद्धा जी एक वैचारिक बैठक या कोकणाची या ठिकाणी जी तयार झाली, तिथे बॅरिस्टर नाथपाई सारखी माणसं किंवा मधु दंडवत्यांसारखी माणसं एक विचारधारा घेऊन या कोकणामध्ये आली, त्याच्या पावलावर भर अनंत गीतेनं त्या ठिकाणी ठेवलं आणि तुम्ही सातत्यानं या कोकणाची विचारधारा मावळमध्ये तुम्ही रुजवलीत. त्या माध्यमातून जर विचार केला तर मला असं वाटतं की या ठिकाणी सुद्धा आपलं यश यासाठी नक्की झालंय, कारण त्यांच्याकडं दुसरा कुठलाच प्लस पॉईंट नाही, ना रायगडमध्ये ना मावळमध्ये. दोघांच्या रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि मावळमध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे, पैसा, पैसा आणि पैसा. तोही पैसा बारणेसाहेब जरा लक्षपूर्वक बघा, हा पैसा आला कुठून? दोघांच्या पैशांचा सोर्स एकच आहे, तो रायगडाचा तटकऱ्यांचा पैसा आणि या मावळमधला 5 पवारांचा पैसा. हा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यातून झालेला हा पापाचा आणि शापाचा पैसा रायगडमध्ये आणि मावळमध्ये वाटला जातो.
मला खात्री आहे या शापाच्या आणि पापाच्या पैशात एकही या ठिकाणचा नागरिक सहभागी होणार नाही हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू शकतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.